नमस्कार, लोकसंदेश न्यूजमध्ये आपण सर्वांचं स्वागत. मी तेजस्विनी शर्मा. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. औरवाड कवठे गुलंदरम्यान असणाऱ्या रस्त्यावर आयशर टेम्पोने ठोकरल्याने शेतमजूर जागीच ठार झाला आहे. भीमराव शिवाप्पा माडीवाळ वय 46, राहणार ककमरी तालुका अथणी असे त्याचे नाव आहे. सकाळी 11 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघाताची नोंद कुरुंदवाड पोलिसात झाली आहे. मयत भीमराव मडीवाळ हे औरवाड येथील अनिल कृष्ण आगरे यांच्याकडे शेतमजूर होते. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास कवठे गुलंद रस्त्यालगत असलेल्या शेतात पाणी सोडून परत येत असताना कागवाडहून इचलकरंजीकडे जाणाऱ्या आयशर टेम्पो क्रमांक MH09EM7290 समोरून जोराची धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या टेम्पोने माडीवाळ यांना एवढ्या जोरात धडक दिली की त्यांच्या शरीराचा अक्षरशः चेंदामेंदा होऊन अवयव ठिकठिकाणी विखुरले होते. या धडकेनंतर टेम्पोही जागेवरच उलटला. सदरचा आयशर टेम्पो हा पप्पू फुलचंद यादव राहणार इचलकरंजी यांच्या मालकीचा असून अपघाताची वर्दी सरपंच अशरफ पटेल यांनी कुरुंदवाड पोलिसात दिली आहे. लोकसंदेश न्यूजसाठी सुरेश कांबळे.